भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष संगम गुप्ता यांची राष्ट्रीय श्री रामसेना महानगर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याने शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, तर राजकमर चौकात भव्य हनुमान चालीसा फटन करण्यात आले. त्यासोबतच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी अंबादेवी मंदिरात महाआरती करून अमरावती शहरात 101 शाखा सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला. भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष संगम गुप्ता यांना राष्ट्रीय श्रीरामसेना अमरावती महानगर प्रमुख पदाची जबाबदारी घोषित करण्यात आली व राष्ट्र श्रीराम अमरावतीच्या वतीने दिलीप गणूनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय श्रीरामसेना अमरावती महानगर प्रमुख कार्यालय उस्मानिया मस्जिद समोर दिव्य बाईक रॅली काढण्यात आली. त्यासोबतच शहराच्या मध्यवर्ती राजकमल चौकात भव्य हनुमान चालीसा पठन करण्यात आले, ज्यात अमरावती शहराच्या खासदार नवनीत राणा यांचे प्रमुख आगमन झालेत. यासोबतच भव्य दिव्य स्वरूपात फटाक्यांची आतिषबाजी करून राष्ट्रीय श्रीरामसेना महानगर प्रमुख संगम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. संदीप ठाकूर यांची विदर्भ अध्यक्षपदी आणि सुनील जसोडकर यांची विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व हिंदू धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्र श्रीरामच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अंबादेवी मंदिरात महाआरती करून अमरावती शहरात 101 शाखा सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय श्रीरामसेनेचे प्रमुख मार्गदर्शक चंद्रकुमार जाजोदिया, मठाधीश व मार्गदर्शक दिलीप गणूनकर, राष्ट्रीय संघटक विजय दुबे, प्रदेशाध्यक्ष पमेंद्र शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष नंदकिशोर दुबे, विदर्भ उपाध्यक्ष अनिल शुक्ला, उत्तर भारतीय प्रमुख मुरलीधर तिवारी, शहर सरचटणीस प्रफुल्ल बोके, हिंदू जनजागृतीचे निलेश टलवारे, नवी विकास फाउंडेशनचे अध्यक्ष विकेश गवळे, नवविकास फाउंडेशनच्या उपाध्यक्षा नमिता तिवारी, शहर सचिव प्रदीप राठोड, शहर उपाध्यक्ष सूरज घारू, उपाध्यक्ष शुभम मानकर, नवविकास फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव व्यास, सोनू साहू, दुर्गेश सोळंके, विनय शाहू, अथर्व जेठे, साणी तायडे, निलेश घारू, गौ संरक्षण प्रमुख राहुल तांबोळे, रोहित गुप्ता, प्रफुल्ल जयस्वाल तसेच सर्व सभापद, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.